नमस्कार, ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मी या क्षणाला तळेगावमध्ये आहे आणि माझ्यासोबत आहेत संदीप शेट्टी. संदीप शेट्टी म्हणजे सामान्यातला असामान्य आहे असं मी म्हणतो. संदीप शेट्टींनी आपल्या भावाच्या खुनाचा छडा लावण्यासाठी सगळ्या व्यवस्थेला अंगावर घेतलं आहे. गेल्या 5 वर्षातली त्यांची ही लढत आहे अंगावर काटा आणणारी. मी आज याच लढतीची कहाणी त्यांच्याकडून समजून घेणार आहे. संदीप, दरवेळेला आपण सतीश शेट्टींचा उल्लेख करतो आणि त्यांच्या खून प्रकरणाचा उल्लेख आम्ही बातम्यांमध्ये ऐकतो, आम्ही बातम्या देताना करतो. मला तो दिवस अजूनही आठवतो, 13 जानेवारी 2010 सकाळी 6 वाजता सतीशचा खून झाला होता याच तळेगावमध्ये भर रस्त्यावर. तू जी 5 वर्ष लढत देतोय त्याची सुरुवात मला वाटतं तिथूनच झाली आहे. नेमकं काय घडलं त्या दिवशी? तो दिवस मी आजही विसरू शकत नाही, कारण की मी फार प्रयत्न केले तो दिवस माझ्या विचारातनं काढण्याचा, पण ते काय मला अजूनपर्यंत जमलेलं नाही आहे. मी सकाळी रोजसारखा माझे मेल चेक करत होतो. सतीश रोजसारखा आपला सकाळी फिरायला गेला होता आणि 7:05-7:10 एक व्यक्ती आमच्या घरी आला आणि मला म्हटलं की सतीशला कोणीतरी मारलं आहे आणि तो रस्त्यावर पडला आहे. आता त्या क्षणाला मला काय विचार करावा कळलं नाही, मी तसाच उठलो पळत उठलो. पण मला असं, मी जे पुढं बघणार होतो ते तसं काय मला बघायला भेटेल असं माझ्या मनातही आलं नव्हतं. आणि मी जेव्हा तिथं जागेवर पोचलो तर संपूर्ण रस्ता सुमसाम होता. थोडा पुढं गेल्यानंतर मला रस्त्याच्या उताराला सतीश पडलेला दिसला आणि भयानकपणे त्याला मारलेलं होतं. त्याच्या डोक्यावरती भयानक वार केले होते, चॉपरनी वार केले होते, चॉपरनी वार भयानक. म्हणजे ती तो ते चित्र जरी माझ्या डोळ्यासमोर आज आलं तर अंगार शहारे येतात. आणि तो म्हणजे तो रिस्पॉन्ड करत नव्हता. मी त्याला हलवण्याचा प्रयत्न केला, त्याचा श्वास चालू आहे का बघण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा मी त्याला बघितलं तेव्हाच मला असं लक्षात आलं की आम्ही हरवून बसलो एक माणूस आमच्या घरातला. त्यानंतर आजूबाजूला माणसं नव्हती, ती संपूर्ण म्हणजे एक माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. लोक मदत करायला आले नव्हते, सतीशला कोणी उचलायचा त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न नव्हता केला. हे सगळ्यात मोठं दुःख माझं जे आहे ना, मी सतीशला वाढताना बघितलेलं आहे. आमच्या घरी सकाळी रांगा लागायच्या मदतीसाठी, कोणाचं काय काम कोणाचं काय काम. आणि हा माणूस आजारी, त्याला एपिलेप्सी होती, दिवसातनं 10 वेळा त्याला फीट यायची, तरी तो पायाला चाकं असल्यासारखी त्यांच्यावर बाहेर पडायचा आणि त्यांची कामं करून परत यायचा. त्या रस्त्यावरचा 3 वर्षाचा मुलगा असो किंवा 80 वर्षाचा म्हातारा असो, असा एक व्यक्ती नसेल जो त्याला ओळखत नाही. तो रस्त्यावर चालायला लागला तर त्याच्याबरोबर लोकं चालायला लागली तर अशी जत्रा भरायची, इतका तो लोकप्रिय होता. माझं राशन कार्डचा प्रॉब्लेम आहे, माझा MSEBचा प्रॉब्लेम आहे, माझं पोलीस स्टेशनचा प्रॉब्लेम आहे. आणि हा माणूस म्हणजे आत्ता फिट येऊन पडलेला, 5-10 मिनिटांनी उठून परत चालला असा प्रकार होता. त्याने स्वतःच्या तब्येतीची पण कधी पर्वा केली नाही. संदीप नेमकं काय करतं? आम्हाला सगळ्यांना माहिती आहे सतीश हा RTI कार्यकर्ता होता, अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाशी संबंधित होता, तळेगावमध्ये लोकांच्या मदतीसाठी तो धावून जायचा हे माहिती आहे, पण तो नेमकं करत काय होता आणि त्याला इतके शत्रू का निर्माण झाले की कोणाला तरी वाटलं की याला मारून टाकावं, हा जगता कामा नये, इतकं त्याने काय केलं होतं? RTI तर फार नंतर आलं, 2005 RTI आधीच तो 1992-93 तो आधी काँग्रेस सेवादलामध्ये काही दिवसासाठी त्यांनी काम केलं. त्यानंतर फ्रीलान्सिंग आणि त्याचं असं कुठली म्हणजे असा फोर्टे नव्हता की मी हेच काम करेन किंवा तेच काम करेन. कोणत्याही पक्षाशी संबंध नव्हता, काही संबंध नव्हता. म्हणजे त्यांनी सुरुवातीला फक्त जेव्हा त्यांनी सेवादलात काम केलं तेव्हा लक्षात आलं की इथं आपल्याला पक्षाच्या मॅन्डेटखाली काम करायला लागेल आणि ते त्याला पटत नव्हतं, त्यामुळे तो त्यातनं बाहेर पडला. आणि म्हणजे असं काही सतीश स्पेसिफिक काही काम करतो असं नाही, कुठलाही विषय असो. म्हणजे कुणाला MSEBचा प्रॉब्लेम आहे तर कुणाला पोलीस स्टेशनचा इश्यू आहे तर कुणाचं राशन कार्डचा प्रॉब्लेम आहे, कुठलाही विषय. आणि मी 15 वर्ष जेव्हा त्याला बघितलेलं आहे आजपर्यंत मला या गोष्टीचा उलगडा झाला नाही की तो हे सगळं कसं हँडल करत होता, कारण की तो फार आर्टिक्युलेट होता, फार बोलायला हुशार होता असं नाही. तो एक नॉर्मल तुमच्या मे बी आमच्यापेक्षा म्हणजे एक नॉर्मल माणसापेक्षाही तो असा बालिश म्हणतो ना आपण की एक लहान मुलासारखा वागणारा माणूस, तो कसा आपण एक त्याच्यातली एक जिद्द जी होती ना की एखादं काम हातात घेतलं
तर ते काम करण्यामागची म्हणजे लहान मुलाची जशी जिद्द असती तशी त्याची जिद्द होती. कुठली गोष्ट समोर आली तरी त्याला तो लाथाडून पुढे चालायचा. तर सुरुवात त्यांनी तशी केली आणि मग तसा त्याचा एकंदरीत ब्युरोक्रसीमध्ये चांगला एक क्लाउड झाला. लोक त्याला ओळखायला लागली की हा सेल्फलेसली काम करतो आहे, ह्याच्यासाठी आपल्याला हे जी कामं तरी कमीत कमी आपण करून देऊयात. आणि असं होत होत पहिल्यांदा 2002 साली म्हणजे असं एक कॉन्ट्रोवर्शियल जर कुठलं पहिलं काम केलं असेल तर 2002 साली रेल्वेची एक 6 एकर जागा होती तळेगावमध्ये जी एन्क्रोच झाली होती आणि सतीशनी स्वतःच्या हिमतीवर ती जागा रेल्वेला मिळवून दिली. त्या काळात त्या जागेची किंमत काहीतरी 3.5-4 करोड रुपये होती आणि ती जागा त्यांना मिळवून दिली. तिथं जे बेकायदेशीर होल्डर्स होते त्यांना तिकडनं त्याला त्यांनी बाहेर काढलं आणि त्याला मारण्यात आल्यानंतर ज्या माणसावर संशय पहिल्यांदा पोलिसांनी ठेवला तोही त्याचपैकी एक होता. त्याच्याही घरावरती गदा आली होती त्या कारवाईमुळे. सतीशच्या त्यांनी सुद्धा अनधिकृत घर बांधलेलं होतं तिकडे आणि ते त्याचं घर त्यात गेलं त्याचं असं एक त्याचं एक कनेक्शन आहे. मग त्यानंतर 2005 RTI आलं. RTI आल्यानंतर सतीशमध्ये म्हणतात ना की इन्फॉर्मेशन भेटण्याचा त्याचा जो ओघ होता तो वाढला. पाहिजे ती इन्फॉर्मेशन त्याला भेटायला लागली. आणि सतीश शाळेमध्ये फार हुशार नव्हता. म्हणजे 10वीमध्ये त्याला 36% मार्क पडले होते आणि आम्ही फार त्याची टिंगल गेली होती, अरे 35%ला बक्षीस असतं, तुला 1% तू जास्त का काढलास. आणि पण तो पहिल्यापासून आहे ना त्याच्यामध्ये कसं एखाद्या कामाच्या मागं लागलं की मलाही आठवतं आहे सतीश आणि मी 71 10वीला बसलो. सतीश माझ्यापेक्षा मोठा होता पण तो शाळेत फार म्हटलं जसं चांगला होता तो माझ्या वर्गात आला मागे आणि त्यानंतर माझ्या वर्गातनं परत मागे गेला म्हणजे मी त्या पुढे गेलो 1 वर्ष. तर 10वीच्या परीक्षेच्या आधी 15 दिवस मला टायफॉईड झाला आणि त्यामुळे माझा स्कोअर फार कमी आला, 53% वगैरे काहीतरी आला. तर मला सायन्सला ॲडमिशन पाहिजे होती. मी रण फिरलो पण मला काही सायन्सला ॲडमिशन मिळालं नाही, मला कॉमर्सला ॲडमिशन मिळालं आणि ते मी पुढे परस्यू केलं नाही. पुढच्या वर्षी सतीश 37% मार्क घेऊन पास झाला. तो म्हणला मी गारवारे कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवणारच. म्हणलं कसं मिळवशील रे? नाही मिळवणारच म्हणून. आणि काय कुठे किती लोकांना भेटला असेल त्याने, पण त्यांनी गारवारे कॉलेजमध्ये स्वतःचं ॲडमिशन करून घेतलं. तर त्याची ती एक क्षमता होती की तो लोकांबरोबर जेव्हा म्हणजे गो गेटर होता. येस. की आणि कुठल्याही माणसं आता बघा, प्रत्येक माणसाची लोक समोरच्याला इम्प्रेस करण्याची वेगवेगळी पद्धत असते. तर त्याची स्वतःची एक कला होती. समोरचा माणूस काय असेल त्या मी बालबुद्धीवर असेल त्याच्या त्या बॉडी लँग्वेजवर असेल की भाळायची की बाबा हा कसा मुलगा. तर असा जिद्दी माणूस होता. तर 2005 जसं RTI आलं, मला हे अगदी मला सांगतो 2010 माहिती नव्हतं की सतीश काय करतो आहे स्पेसिफिकली. म्हणजे त्याचा खून होईपर्यंत माहीत नव्हतं. आम्हाला हे माहिती होतं की सोशल काम करतो, लोकांना मदत करतो, पण त्याचा अभ्यास एवढा भयानक आहे कायद्याबद्दल हे आम्हाला माहीत नव्हतं. त्याचं एक कपाट असायचं घरामध्ये, त्या कपाटामध्ये त्या वस्तू त्याला कोणी हात लावायचा नाही, हात लावला तर गदारोळ घरात, त्यामुळं आम्ही कोणी डेअरिंग करायचं नाही. त्या कपाटाच्यात काय होतं तो जासपर्यंत कोणी बघितलं नाही. तो गेल्यानंतरच आम्ही ते कपाट उघडलं आणि तेव्हा आम्हाला कळलं की ह्या माणसाचं कर्तृत्व काय. तर प्रत्येक विषय जेव्हा त्याच्या हातात यायचा की समजा आता डिपार्टमेंटल इन्क्वायरी ही काय असते, मग आजूबाजूच्या या लोक ओळखीच्या लोकांकडनं इन्फॉर्मेशन काढायचा, ती अपुरी पडली तर पुस्तक विकत घेऊन यायचं. कपाटात पुस्तकं होती. हो, त्याचा अभ्यास करायचा आणि त्याच्या कपाटामध्ये ब्युरोक्रसीमध्ये असणाऱ्या प्रोसिजर्सच्या सगळी माहिती होती. 2005 RTI आलं, त्यानंतर त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि अण्णांबरोबर त्यांनी मग 2006 तो अण्णांबरोबर काम करायला लागला. आता हे करत असताना एक इरिगेशनचा एक डायरेक्टर होता राम खर्चे म्हणून, तर एक केस त्याच्याकडे आली की बाबा त्या माणसाने 2 वेगवेगळ्या जन्मतारखा देऊन स्टेट गव्हर्नमेंटकडनं काही बेनिफिट्स घेतलेले. म्हणून सतीशनी ते परस्यू केलं आणि त्या माणसाच्यावरती डिपार्टमेंट एन्क्वायरी लागली आणि तो सस्पेंड झाला. आता तो सस्पेंड झाल्यानंतर त्याच्या लक्षात हे आलं की पुण्यामध्ये यशदा जे एक स्टेटचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन आहे तिथं राम खर्चेला कोणीतरी नोकरी दिली असं त्याला कळलं. त्यावेळेला यशदाचे डायरेक्टर होते आपले रत्नाकर गायकवाडचे, ते आता बहुतेक प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत. तर सतीशने RTI माहिती मागितली की बाबा हा माणूस डिपार्टमेंटल एन्क्वायरीखाली असताना कुठल्या प्रोव्हिजनखाली तुम्ही यांना
रिन्युमरेशनवर नोकरी दिली. दॅट वॉज अन अनकाउंटेबल क्वेश्चन फॉर हिम, म्हणजे जरा अवघड प्रश्न होता. आणि रत्नाकर गायकवाड साहेब हे अण्णा हजारेंचे शिष्य आहेत असं म्हणण्यात येतं. तर त्यांनी अण्णा हजारेंना सांगितलं की बाबा हा तुमचा माणूस उगाच काहीतरी आर टी आय टाकतोय, प्लीज त्याला थांबवा. सतीशला बोलून घेतलं अण्णांनी, सतीशला म्हटलं की काय चाललं आहे यशोदामध्ये, तर तो म्हणलं असा असा विषय होता म्हणून मी माहिती मागितली. ते म्हणले थांब ही काय माहिती तू मागू नकोस. सतीश म्हणलं का मागू नकोस, मी काय चुकीचं करतो आहे? तर म्हणले नाही नाही तू उगाच कोणाकडनं पण काही माहिती मागू नकोस, हा यशोदाचा विषय तू सोडून दे. सतीश तिकडेच म्हणला हे बघा सर अण्णा, मी हे जे काम करतो ना मी माझ्या ताकदीवरून करू शकतो, तुमचं नाव मला पाहिजे असं नाही, तुम्ही चांगलं काम करत होते म्हणून मी तुमच्याबरोबर आलो आहे. मी जर तुमची अशी इच्छा असेल की तुमच्याप्रमाणे मी काम करावं तर मी करणार. अण्णा म्हणले ठीक आहे तू सोड, तुमच्या ऑर्गनायझेशनला तू सोड. त्यांनी तिकडे सोडलं, पण ते करत असताना त्यांनी हे सगळं कॉन्व्हर्सेशन रेकॉर्ड केलं. आणि रेकॉर्ड केल्यानंतर एक दिवस ते मीडियामध्ये वाजलं त्यावेळेला, त्यामुळे जरा भयानक चर्चा सुरू झाली. आणि त्यावेळेला नांगरे पाटील साहेब इथं एस पी होते पुणे रुरलला, तर त्यांनी सतीशला बोलून घेतलं की सतीश नको असं करूस, अण्णा हजारे एक नाव तरी आहे, माणूस कसाही असू दे, पण एक बाबा एक मुवमेंट चालती त्यांच्यामुळे, त्यांची क्रेडिबिलिटी संपली तर ती मुवमेंट पण संपेल, सो स्टॉप दिस. म्हणून त्यांनी मग ते परस्यू करणं सोडून दिलं आणि तो इंडिव्हिज्युअली मग त्यांनी त्याचं काम चालू केलं. आणि इथपर्यंत आल्यानंतर कसं होतं की त्याचा क्लाउट वाढला होता, सोशली लोकं ओळखायला लागली. आता बघा तळेगाव शहर हे जर पुणे जिल्ह्यामध्ये रेड मार्क गाव होतं, सगळ्यात नोटोरियस, म्हणजे सगळे नोटोरियस गुंड घराणी हद्दपार लोक इथे येत होते. हां अशी लोकं म्हणजे नोटोरियस तडीपार, की ज्या लोकां म्हणजे आपल्या म्हणजे तळेगावची ओळखच अशी होती की बाबा इथे म्हणजे सगळी भांडणं तंडा करणारी लोकं राहतात. आणि असे वेगवेगळे तबके आहेत, म्हणजे म्हणतात ना की कम्युनिटीज आहेत वेगवेगळ्या, त्यांचे स्वतःचे स्ट्रॉंगहोल्ड्स होते. आणि आमचं आयसोलेटेड घर होतं, दुसरं कोणी शेट्टी नाही तळेगावमध्ये म्हणजे त्यावेळेला, आणि आम्ही मायग्रंट्स होतो. पण असं असताना सुद्धा तो इथल्या सगळ्यात दिग्गजांना पुरून उरायचा, म्हणजे अगदी इकडं एक नगरसेवक होता त्याचं पण एक इल्लिगल बांधकाम होतं, तेही त्यांनी पाडायला लावलं. आणि सगळ्यांना त्याची भीती पण होती की तो एवढा कनेक्टेड आहे, पोलीस असो प्रशासनातच, सतीश म्हटलं की लोकांचा थरका पुडायचा की बाबा नको यांच्या. आणि त्यामुळे मग जसा त्याचा क्लाउट वाढला तसं त्याच्याकडे कामं यायला लागली वेगवेगळी. आता जोपर्यंत सोशल कामं होती तोपर्यंत काही विषय नव्हता, पण जेव्हा अशी कॉन्ट्रोवर्शियल विषय यायला लागली, जमिनीची प्रकरणं वगैरे. आणि 2004-2005 एक्सप्रेसवे जेव्हा चालू झाला त्यानंतर तळेगावचं एकंदरीत जरा हे वाढलं, म्हणजे पहिलेच तळेगाव जमिनी फार स्वस्त होत्या, पण तळेगावातल्या जमिनीच्या किमती वाढायला लागल्या, त्यामुळे मग जमिनीवरनं भांडणं तंटा, मग घरातली भांडणं पण तो सोडवायचा काय असेल ते सगळं चालू होतं. 2009 त्याचा एक मित्र होता, तर तो आला म्हणला की माझी एक जमीन एक्सप्रेस हायवेवरती आणि ती माझ्या नकळत दुसऱ्या पार्टीच्या नावावरती रजिस्टर झाली आहे. म्हणला मला काही पत्ताच लागला नाही या गोष्टीचा. तर सतीश इथल्या रजिस्ट्रारला भेटायला गेला आणि तिने रजिस्ट्रारला विचारलं की बाबा हे काय आहे बाबा, हे हा माणूस इथं असताना तुम्ही दुसऱ्या नावावर कशी रजिस्टर केली? ते म्हटले मी काय तुला उत्तर द्यायला बाध्य नाही. सतीशला लक्षात आलं की हे काहीतरी जरा घोळ दिसतो आहे मोठा. त्यांनी मग आर टी आय खाली पेपर्स काढायला सुरुवात केली. जशी त्यांनी पेपर्स काढायला सुरुवात केली तसं त्याच्या लक्षात आलं की इथं काहीतरी मोठा घोळ चालू झालेला आहे. मग तो म्हणला याचं एक आपण कमीत कमी ऑडिट करावून घ्यायला लावू, म्हणून तो आय जी आरकडे गेला, जो इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रार्स असतो या झोनचा. त्याला सांगितलं बा तुमचा रजिस्ट्रार असं काम करतो आहे, तर तुम्ही एक ऑडिट करा, नाही तर मी मीडियामध्ये घेऊन जाईल हा विषय सगळ्यांना, तुमचं डिपार्टमेंट उगंच बदनाम. म्हणून त्यांनी 1000 डॉक्युमेंटचं रँडम ऑडिट केलं आणि त्या रँडम ऑडिटमध्ये आय आर बीची सगळी लफडी बाहेर आली. काय जमिनी हडप केल्या होत्या? असं म्हणणं काय होतं? आता एकंदरीत जर मोडस यांची बघितली तुम्ही तर ही आता हा एक्सप्रेस वे आहे, या एक्सप्रेस वेला बांधकाम करताना बरीच जमीन ॲक्वायर केली स्टेट गव्हर्नमेंटनी MSRDC. आता ही जमीनसुद्धा MSRDC ही ॲक्वायर झाली पण यूज नाही झाली, पण ह्याच्यावर नाव MSRDC. तर ह्या लोकांनी काय केलं की आता ही जमीन जी आहे हे जे पूर्वीचे ओनर होते त्यांना बोलून घेतलं आणि त्यांच्याबरोबर दुसरं ॲग्रीमेंट केलं
आणि रजिस्ट्रारनी एम एस आर डी सीचं नाव असताना सुद्धा पार्टी असताना सुद्धा त्यांना न विचारता ह्या जमीन त्यांच्या नावावर केल्या असं थ्रू आउट कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर आयआरबीने कसं शेल कंपनीज बनवल्या दोन तीन ह्या कंपनीकडनं ह्या कंपनीकडे ह्या कंपनीकडनं ह्या कंपनीकडे असं करून ते जाळं विणलं जसं रिअल इस्टेटमध्ये होतं तसं व्यवस्थित. इकडने पुढे तुम्ही जाल तर ताजे पिंपळवे म्हणून दोन गाव आहेत आणि स्ट्रॅटेजिक आहे कारण की चारही बाजूने त्याला डोंगर आहेत आणि या एंड टू ह्या एंड असा एक्सप्रेसवे. तिथे त्यांनी एक टाउनशिप प्लॅन केला आणि त्या टाउनशिपमध्ये ह्या जमिनी त्यांनी गोळा करायला सुरुवात केली. तर सतीशने सुरुवात केली मग कुठल्या कुठल्या टाईपच्या जमिनी आहेत बघूत आहे काय सगळे जे काय नॉर्म्स आहेत जमिनी विकत घेण्याचे करतायत का. तर 80% जमिनींवरती सगळीकडं इरेग्युलर गोष्टी होत्या म्हणजे काही स्टेटच्या परमिशन काही सेंटरच्या परमिशन फॉरेस्टच्या जमिनी मंदिर ट्रस्टच्या जमिनी एम एस आर डीच्या जमिनी त्या सगळ्याच स्वतःच्या नावावर करायला सुरुवात केली होती. सतीशला लक्षात आलं की हे म्हणजे हे काही इथपर्यंत सीमित दिसत नाही आहे हा संपूर्ण एक्सप्रेस हायवेवर हा कार्यक्रम असेल आणि जसं त्याचं इन्व्हेस्टिगेशन वाढायला लागलं जास्तीत जास्त प्रकरणं बाहेर यायला लागली. आता हे ऑगस्ट ते जून जुलैचा विषय आहे की त्यांनी एस पी पुणेला कंप्लेंट करायला सुरुवात केली की इथं भरपूर इरेग्युलरिटीज आहे तुम्ही इन्व्हेस्टिगेशन चालू करा. पण ती लोकं हे 2009 साली ही लोकं थोडीशी म्हणलं ना मोठी लोकं असली की काय कामं करत नाही पण हा एज अ पर्सनल चालू होतं रोज नवीन डॉक्युमेंट काढायचा नवीन विषय काढायचा. शेवटी 15 ऑक्टोबर 2009 पोलिसांना एफ आय आर फाईल करायलाच लागली कारण की एवढं आलं सगळं पॉसिबिलिटी नव्हतं आणि त्या एफ आय आरमध्ये सी एम डी आय आर बी याचंही नाव होतं. जसं सी एम डीचं नाव आलं आणि क्लिअर केस ऑफ 420 होती त्यामुळं आय आर बीचे धाबेदाण आणले. त्यानंतर मग सुरुवात झाली सतीशला वेगवेगळ्या पद्धतीने अप्रोच करण्याची आमिष दाखवण्याची धमकी देण्याची धमक्या कशा सटल पद्धतीने कोणीतरी सांगेल त्याचा मित्र सांगेल अरे बाबा कुठं यांच्या नादी लागतोस किंवा एखादा म्हणेल काय मिळणार आहे तुला असं चाललो. 25 नोव्हेंबरला त्यालाही काय वाटलं मला माहिती नाही की त्यांनी पोलीस प्रोटेक्शनसाठी ॲप्लिकेशन दिलं आणि ह्या सगळ्यांची नावं त्यात टाकली की ह्या लोकांकडनं मला धोका आहे. 25 नोव्हेंबर 2009 ॲप्लिकेशन दिलं एका महिन्यानंतर इमिडिएटली ॲज सून ॲज त्यांनी 15 वर्ष त्यांनी जे काम केलं नाही ते एफ आय आरनंतर एका महिन्यात त्याला करायला लागले त्याच्यावर अंदाज तुम्हाला येईल. आणि हे झाल्यानंतर आम्ही पण थोडंसं बाबा हे फारच चाललं आहे. एक दिवशी मला इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर पोलिसचा होता त्यांनी मला बोलून घेतलं मला म्हटलं संदीप मी हात जोडतो की केस सी बी आयला जाऊ दे मी आता कुठल्या ॲफिडेविटवर साईन नाही करणार मला मरायचं नाही मला मरायचं नाही असं तो म्हणाला. पण काय होत होतं मुळामध्ये स्थानिक पोलीस जेव्हा तपास करत होते तेव्हा नेमकं होतं काय. स्थानिक पोलिसांचा रोल हा फक्त कव्हरअप पुरता नाही स्थानिक पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट काही पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट ही मर्डरमध्ये आहे. तू मगाशी म्हणालास तू एक नोकरी करणारा माणूस होता 9 ते 5 आणि सतीश नेमकं काय करतो आहे हे त्याचं कपाट उघडेपर्यंत तुला किंवा तुमच्या कुटुंबाला काही माहीत नव्हतं मग तू ह्याच्यात कसा पडलास नेमकं झालं काय. सर मी ज्यावेळेला सतीशला त्या अवस्थेत बघितला त्यावेळेस माझं मागचं आयुष्य संपलं होतं त्या आयुष्याची माझं नातंही संपलं होतं. पुढे हे सगळं होणार हे मला माहीत नव्हतं मी कुठपर्यंत येईन हेही मला माहीत नव्हतं पण त्या पॉईंटनंतर मला मागचं माझं आयुष्य संपलं होतं जे मला त्या दिवशी बघायला भेटलं जे माझ्या आयुष्यात मी कधीच अपेक्षित नव्हतं मला असं कृत्य माझ्या भावाबरोबर होईल. आणि जसं मी या इन्व्हेस्टिगेशनमध्ये इन्वॉल्व होत गेलो तसं मला कळायला लागलं की सतीशचं मोटिवेशन काय होतं हा सगळ्यात माझा मोठा प्रश्न होता की सतीशला मोटिवेट काय करतो हे काम करण्यासाठी विदाऊट काही मोबदला भेट न भेटता हा माणूस का मोटिवेटेड आहे. जेव्हा मी या सिस्टममध्ये आलो आणि जेव्हा ह्या सिस्टममधला ही जी कीड आहे ही जेव्हा मी बघितली तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते त्याचं मोटिवेशन आहे आणि तेच आज माझं मोटिवेशन आहे की एक एक परत जेव्हा मी उघडतो आहे आणि मी बघतो आहे की कीड कुठे संपेल कुठे संपेल मला तिचा ठावच लागत नाही ती प्रत्येक परतीवर मला दिसते
5 वर्ष मी आज ही सिस्टम आतून बाहेरून बघितली सर. ही एक जबाबदारी माझ्यावर सतीशने दिली आहे. कसली जबाबदारी? की हा खून काय पर्सनल वैमनस्यातून झालेला नव्हता. हा या सोशल ह्या सोसायटीमध्ये जी एक करप्शनची कीड लागलेली आहे त्यातनं झालेला खून होता. आणि जबाबदारी हीच होती की हे कोण आहेत हे लोकांना तू दाखव. आणि मला असं वाटलं होतं की सतीशचा पोलिसांमध्ये एवढा कॉन्टॅक्ट आहे, पोलीस पटकन इन्व्हेस्टिगेट करतील आणि हा या गोष्टीचा छडा लागेल. पण पहिल्या पॉईंटपासून, म्हणजे ज्या वेळेला मर्डर झाला त्याचा, त्या पॉईंटपासूनच कवरअप चालू झालं. हे तुला कसं कळलं? सतीशला मी हॉस्पिटलला घेऊन गेलो, तिथं त्याला डेड डिक्लेअर केलं. तिकडनं आम्ही मॉर्गला आलो पोस्टमॉर्टमसाठी आणि माझं पहिलं स्टेटमेंट रेकॉर्ड करायला घेतलं. आता तो स्टेटमेंट रेकॉर्ड करणारा एक सामान्य कारकून होता पोलीस स्टेशनमधला. आणि मी जसं आय आर बीचं नाव घेतलं, त्यांनी मला रजिस्टर करायला सुरुवात केली की ह्यांचं नाव का घेतोस. तर मला आश्चर्य वाटलं की हा माणूस, ह्याला कोण माहिती आहे आय आर बी कोण आहे काय आहे, हा का मला थांबवतो आहे. की एखादा नॉर्मल कारकून आहे, मी स्टेटमेंट लिहित असताना कुणाचं नाव घेतो आहे ह्याच्यावर त्याने आक्षेप घेणं, इट इज नॉट पॉसिबल. आणलेस त्याला कोणी सांगितलं की बाबा ही नावं आली की तू रजिस्टर, तर मी सांगितलं की तुला माझं स्टेटमेंट घ्यायचं असेल तर ह्या पद्धतीनेच घ्यायला लागेल, तुझं स्टेटमेंट नाही माझं स्टेटमेंट. आणि मी ते स्टेटमेंट दिलं आणि ह्या लोकांची नावं टाकली. दुसऱ्या दिवशी मला परत पोलीस स्टेशनला बोलवलं. एक त्यांनी टाईप केलेलं स्टेटमेंट मला दाखवलं, त्याच्यामध्ये सगळे डायल्यूट करून टाकलं होतं आणि म्हटले साईन कर. म्हटलं मी साईन नाही करणार, मला जे सांगायचं होतं मी सकाळी सांगितलेलं होतं काल, मी साईन नाही करणार. तर त्याचवेळेला मला कळलं की पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट ह्यामध्ये आहे, चर्चा तर होतीच. नंतर मग देवाच्या कृपेने हायकोर्टाने सो मोठो पेटिशन ला हे केली आणि मीडियाने हा विषय उचलला. त्याच्यामुळे एक स्ट्रेंथ आली माझ्या एकंदरीत अप्रोचमध्ये, पण स्ट्रेंथ आली की आज लोक माझ्यावर दिसत आहेत. किती दिवसांनी हे झालं? हायकोर्टाने सो मोठो पिटिशन दाखल करून घेतला, खून झाल्यानंतर किती दिवसांनी? दुसऱ्याच दिवशी झालं, इमिडिएटली दुसऱ्या दिवशी. त्यामुळे पोलिसांवर दबाव आला. एक्झॅक्टली. की पोलिसांनी जे काही त्यांचा प्लॅनिंग होतं, तर प्लॅनिंग पहिल्याच दिवशी मोडीत आलं, कारण की आता हायकोर्ट इन्व्हॉल्व्ह झालं होतं. बरं, त्यांना माझ्याकडनं अपेक्षा होती की बाबा मी इन द स्ट्राईड घेईल ही गोष्ट आणि सोडून देईल, भावासाठी कोण किती करू शकतो. पण पहिल्याच दिवशी मी जेव्हा त्यांना कॉन्ट्रडिक्ट केलं इन मीडिया की तुम्ही केलेलं इन्व्हेस्टिगेशन मला संशयास्पद वाटतं, ही लोकं आहेत ही नाही आहेत, तेव्हा त्यांच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की बाबा हा पण आपल्याबरोबर येऊ शकत नाही. तर त्यांनी SP ने मग त्यावेळेला एक नवीन टीम फॉर्म केली 16-17 जणांची. त्या टीमचा जो हेड होता तो सतीशचा मित्र, म्हणजे आमच्या माहितीतला की सतीशच्या फार जवळचा ऑफिसर त्याला बनवला. आणि ते ऑफिसर संध्याकाळी मला भेटायला आले की संदीप प्लीज तू असं कॉन्ट्रोवर्शियल काही बोलू नकोस, आम्ही जे काही करू चांगलं करू, सतीश आमचा माणूस होता. मी म्हटलं ठीक आहे, तुमच्याकडं जर पुरावा असेल तुम्ही जे काही सांगताय ते मला दाखवा तुम्ही, मी नाही सांगणार. त्यांनी दुसऱ्या दिवशी मला पोलीस स्टेशनला बोलून घेतलं. पोलीस स्टेशनला बोलल्यानंतर त्यांनी मला एका लहान मुलाला भेटवलं, 10 वर्षाचा मुलगा असेल, 10-11 वर्षाचा, आणि तो आमच्या आजूबाजूलाच राहणारा हॉटेलमध्ये काम करणारा पोरगा होता. म्हणे हा विटनेस आहे. म्हणलं हा विटनेस आहे. म्हणलं काय बघितलं यांनी? चेहरे बघितले? म्हणजे नाही, ते चेहरे तर कवड होते. मग कसं ओळखलं तुम्ही? ते अटक केले माणूस हाच. म्हणजे त्याने त्याच्या हातावरची एक मार्क आहे, तो मार्क ओळखला. म्हणलं सर किती फुटावरनं बघितलं यांनी मार्क? म्हणजे 50 फुटावर. म्हटलं सर ज्या पद्धतीने सतीशला मारलं आहे ना, आणि मी त्यानंतर तिकडे गेल्यानंतर जी परिस्थिती होती, एक माणूस तिथं उभा राहिला नसेल. हा लहान मुलगा तुम्हाला असं वाटतं तिथं उभा राहून त्याला मार्ग बघत होता? जेव्हा मी त्यांना कॉन्ट्रडिक्ट करण्याची सुरुवात केली तेव्हा पोलिसांना लक्षात आलं याला कन्व्हिन्स नाही करता येणार. त्यांनी माझ्याशी चर्चा करणं सोडून दिली. म्हणजे जे काय मीडियामधनं मला कळायचं तेवढंच. मी काय केलं की मला जे काय वाटतंय आणि जे काही माझ्या माहितीत होतं, आणि मी तोपर्यंत सतीशचं कपाट उघडलं होतं आणि कपाटातनं मला हे सगळे डॉक्युमेंट्स मिळाले होते,
हे सगळं कंपाईल करून मी हायकोर्टामध्ये माझं पिटिशन दाखल केलं आणि मी फक्त प्रश्न विचारले की बाबा ठीक आहे तुमचं इन्व्हेस्टिगेशन बरोबर आहे ना, तर तुम्ही हेही उत्तरं द्या. पोलीस काय यायला धजावत नव्हते कोर्टामध्ये? पोलीस येतच नव्हते कोर्टामध्ये, धजावतच नव्हते. आणि फायनली एक दिवशी मला इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर पोलीसचा होता, त्यांनी मला बोलून घेतलं. मला म्हटलं संदीप मी हात जोडतो की केस सीबीआयला जाऊ दे, मी आता कुठल्या ॲफिडेविटवर साईन नाही करणार, मला मरायचं नाही. मला मरायचं नाही असं तो म्हणाला. पण काय होत होतं मुळामध्ये? स्थानिक पोलीस जेव्हा तपास करत होते तेव्हा नेमकं होतं काय? स्थानिक पोलिसांचा रोल हा फक्त कव्हरअप पुरता नाही, स्थानिक पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट, काही पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट ही मर्डरमध्ये आहे असं सीबीआयच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये पुढं आलेलं. असं कागदावर आहे? कागदावर आहे, हे नोंदलेलं आहे. नोंदलेलं आहे की एक्झिक्यूट करणारे जे लोक होते त्यामध्ये सर्वात पुढे LCBचा एक PI होता, त्यांनी हे सगळं घडून आणलं आणि नंतर त्यांनीच सगळं इन्व्हेस्टिगेशन केलं, त्यांनीच जी लोक अरेस्ट केली आणि त्यांनीच पुढे चार्जशीट बनवली. पहिल्यांदा जे जो तपास झाला तो सगळा बोगस होता, टोटली बोगस होता. सतीशच्या मर्डरच्या 90 दिवसाआधीच स्टेट गव्हर्नमेंटनी नोटिफिकेशन काढून सीबीआयकडे हा तपास दिला. त्यावेळेला पोलीस इन्व्हेस्टिगेशनचं स्टेटस काय होतं माहिती आहे? 5 लोकांना त्यांनी अक्युज केलं होतं, 5ही लोक अरेस्टेड होते, ते लोक चार्जशीट बनवून रेडी होते. अशी परिस्थिती असताना किंवा तुमच्या पोलिसनी 5 लोकांना अरेस्ट केलं आहे, त्यांच्याकडे एक थिअरी आहे आणि त्या थिअरीवर बस त्यांच्याकडं चार्जशीट रेडी आहे, असं असताना तुमचा होम डिपार्टमेंट सीबीआयला का ट्रान्सफर करतं? कोर्टात येऊन सांगत का नाही आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलेलं? कारण की त्यांना माहिती होतं की हा फोल इन्व्हेस्टिगेशन आहे, हायकोर्टामध्ये स्टेट गव्हर्नमेंटचे कपडे उतरतील म्हणून त्यांनी हात झटकले. म्हणून हात झटकले आणि अचानक सीबीआयकडे, तुझी मागणी नव्हती सीबीआयकडे द्यायची, मी कोर्टात मागणी केली होती, मी स्टेट गव्हर्नमेंटकडे गेली नव्हती. पण कोर्टापुढे ती आली नव्हती? नाही ना, कोर्ट हिअर करत होतं ना. कुठल्याही पिटिशनमध्ये मी प्रेयर केली, कोणताही आदेश दिला नाही, आदेश दिलेला नाही. कोर्टाने फक्त सांगितलं बाबा ह्या ॲफिडेविटला उत्तर द्या, ह्याच्या पलीकडे काही कोर्टाने सांगितलं नाही. पण तेवढे अनकम्फर्टेबल झाले होते, जसं मी सांगितलं ते आयोगाने सांगितलं मी कुठला ॲफिडेविट साईन नाही करणार आता, कारण की मला माहिती मी फसतो ह्याच्यामध्ये. याचा अर्थ असा की पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट होती बिफोर मर्डर आफ्टर मर्डर, हे सगळं सीबीआयच्या रेकॉर्ड, सगळं सीबीआयच्या रेकॉर्डवर झालं. सीबीआयकडं केस ट्रान्सफर झाली. आता तो पण किस्सा मजेशीर आहे, म्हणजे जो काय मी आधी ऐकलेला आहे. सीबीआयकडे केस ट्रान्सफर कशी झाली? कोर्टाने सांगितलं नाही, तू काय जाऊन बाहेर कोणाला मीडियाला सांगितलं नाही, तरी अचानक ट्रान्सफर कशी झाली? आता हे जे मला कळलेलं आहे की त्यावेळेला विधानसभेचं सेशन चालू होतं आणि त्यावेळेला NCPचेच बहुतेक अरुण गुजराती हे आमदार होते मोस्ट प्रॉब्ली, तर त्यांनी पूर्वी ते विधानसभेचे अध्यक्ष होते. राईट राईट. तर त्यांनी उभं राहून असं म्हटले ते की सतीश शेट्टी मर्डर केसमध्ये काय चाललं आहे, काय इन्व्हेस्टिगेशन का कुठं चाललं आहे? आणि त्यावेळेला आबा हे होते, गृहमंत्री होते, ते म्हणले नाही आम्ही सीबीआयकडे देतो. आता हे असं होत नाही नॉर्मली. का देत आहे, कशासाठी देत आहे, कारणं द्यावी लागतात, काहीच नाही. म्हणजे मला आजही आठवत आहे की 2 हिअरिंग्स मिस केल्या होत्या स्टेट गव्हर्नमेंटनी आणि आम्ही, मी मुंबईवरून परत येत होतो कोर्टात. तुम्ही माझ्या कझिनला म्हटलं की काहीतरी पुढच्या 15 दिवसात होणार आहे लिहून घे माय की हायकोर्ट. आणि कसं होतं त्यावेळेलाचं जे बेंच होतं ना ते भयानक स्ट्रिक्ट होतं, त्यामुळे स्टेट गव्हर्नमेंटला काहीतरी स्टँड घेणं होतं, एक तर ॲफिडेविट फाईल करणं होतं, नाही तर काहीतरी स्टँड घेणं होतं. तर मी म्हटलं काहीतरी होणार बघी, लक्षात घे. आणि पुढच्याच डेटला स्टेट गव्हर्नमेंट नोटिफिकेशन घेऊन उभं होतं की आम्ही सीबीआयला ट्रान्सफर करतो. बरं, 2010ची गोष्ट आहे, 2010च्या आधी सीबीआयकडं केस जाणं हे फार अवघड होतं, हे आता फॅशन झाली आहे सीबीआय, तेव्हा फार अवघड होतं. म्हणजे मला एवढं आठवतं आहे मी एक मुंबईतल्या फार मोठ्या वकिलाला भेटलो त्यावेळेला, तो म्हटलं सीबीआयचं जर तू ॲप्लिकेशन टाकशील ना तर ते ॲडमिट पण होणार नाही. तू काय म्हणतो, कुठं सीबीआय टाकतो, CID टाकतो? तर अशी परिस्थिती होती. तुला आश्चर्य वाटलं की अचानक सरकारने स्वतःच, सरकार पक्षाचा एक आमदार उठतो, गृहमंत्री त्याला प्रतिसाद देतात, हे झालं कसं? अहो तुझं काय म्हणणं, आतल्यात सेटिंग होतं? अहो मला, मी म्हटलं मी TVवर बघतोय हा विषय चाललेला, मला आश्चर्य वाटलं की काय. रुलिंग पार्टीचा एकाही माणसाने मला कॉन्टॅक्ट केला नव्हता. सतीश शेट्टी कोण आहे हे त्यांना माहिती आहे का, हे मला माहीत नव्हतं. आणि अगदी लगेच CBI कडे कसं, कारण काय वाटतं तुला, कशामुळे झालं असेल? सर बघा, माझ्या ॲप्लिकेशनमध्ये IRB च्या संदर्भातले बरेच पुरावे लागलेले होते. आता
जर हायकोर्टामध्ये ही गोष्ट डिस्कस झाली असती तर त्या लँडस्कॅमचा विषय पण तिकडे आला असता. तो आला असता तर मग अनुषंगाने जे वेस्टेड इंटरेस्ट आहेत मर्डर सोडून बाकीचे विषय पण कोर्टात आले असते, ते अडचणीचं झालं. इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला बोलवण्यात येतं, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला सांगण्यात येतं की तू काही कर, ही केस बंद करून टाक, असं वरच्या बॉसेसनी त्याला सांगितलं. डायरेक्टर, स्पेशल डायरेक्टर त्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की ही केस बंद कर. तर तो 2000 पानी प्रेझेंटेशन घेऊन गेला की हे सगळं एव्हिडन्स माझ्याकडे आहे, मी बंद करू कशी. तुला असं वाटतं सत्ताधारी पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षातले काही नेते सर्व याच्याशी संबंधित होते, या सगळ्या आर्थिक व्यवहाराशी, म्हणून असं झालं? बघा, माझा असा अनुभव आहे की कॉर्पोरेट जगतामध्ये जिथं पैशाचा खेळ असतो ना, तिथं पार्टीजन पॉलिटिक्स चालत नाही, तिथं ऑपॉर्च्युनिस्ट पॉलिटिक्स चालतं. सर्व पक्ष सहभागी असतात, कारण की बघा शेवटी पैसा वेल्थ वाढवणारा असतो कॉर्पोरेट, रिसोर्सेस देणारा असतो तुमचा लेजिस्लेचर, म्हणजे तुमचा जो पॉलिटिशियन. आता हे दोघांचा नेक्सस झाल्यानंतर फायदा दोघांना होतो, तर ह्यात पक्ष कुठला आणि कॉर्पोरेट कुठला हा विषय राहतच नाही, ह्यात फक्त पैसा हा विषय असतो. आणि हे राजरोसपणे सगळीकडे होतं, आणि हे तुम्हाला आम्हाला माहितीच आहे. मग पुढे काय झालं? केस सीबीआयकडे देण्याचा निर्णय सरकारने केला, पुढे काय झालं? पुढे ही केस एसटीएफ म्हणजे स्पेशल टास्क फोर्स मुंबई, सीबीआयची ब्रांच आहे, तर त्यांच्याकडे गेलं आणि प्रमोद कुमार मांझी म्हणून एक इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर नेमण्यात आले. आता बघा, मी एक नॉर्मल माणूस होतो, मी आयुष्यात कधी विचार केला मी कोर्टाची पायरी बघितली नव्हती. ती तू पहिल्यांदाच कोर्टात गेला? मला काय, आय वॉज नेव्हर एक्सपोज टू ऑल दिस, मला आठवतच नाही. तर सीबीआय म्हणलं तर सगळे म्हणले आता संपलं, आता तर काय हे वाचत नाहीत. बरं, चर्चा सगळ्यांकडे हे होती की ही लोक इन्वॉल्व आहेत आणि यांना कोण पकडणार, आणि मीडिया सुद्धा बोलत होते. आपण बोलत होतो आयआरबी वर संशय आहे, आयआरबीच्या मालकांवर संशय आहे, असं मीडिया सुद्धा बोलत आउट थ्रो, म्हणजे आणि जनरल पब्लिक ही हे म्हणत होतं की ही लोक आहेत, आता फट मोठी लोक यांना कसं काय. आता स्टेट गव्हर्नमेंटच्या हातात मग सीबीआयकडे गेलं, मलाही जरा अपेक्षा वाढली किंवा किती मोठा असला तरी दिल्लीपर्यंत काय पोहोचणार आहे का माणूस. सो आय वॉज होपिंग की बाबा आता होईल लवकर. आणि माझा म्हटलं ना, माझा स्वतःचा एक्सपिरियन्स पहिला लोकल पोलीसशी होता, त्यांच्या कामाची पद्धत मी बघितली होती. मी सीबीआयच्या पहिल्यांदा टीमला भेटलो तर त्यांचं जे एक म्हटलं ना की एक वेगळं वलय असतं, वेगळ्या पद्धतीने कामं करतं, तर मी त्यांना इनपुट द्यायला सुरुवात केली. त्यांनी मला फार आशा दाखवली की नाही आपण करूया. महिना, दोन महिना, तीन महिना, सहा महिने गेले, प्रत्येक मीटिंगला नाही संदीप तू सांगतो तेच बरोबर आहे, आपण करतो आहे. 8 महिने झाले, वर्ष झालं, पान हललं नाही. त्याच वेळेला एक असं एक अजून एक विषय असा झाला की 5 लोक जी पोलिसांनी अरेस्ट केली होती ती अजून कस्टडीमध्येच होती, तर ती लोकं बेलला अप्लाय करत होती टाईम टू टाईम. तर त्यातल्या एका माणसाने मुंबई हायकोर्टामध्ये बेलसाठी ॲप्लिकेशन दिलं आणि त्या बेल हिअरिंगला इन्सिडेंटली जे एच भाटिया, जे पहिल्या सुओमोटोच्या पिटिशनमध्ये बेंचमध्ये होते, तेच हिअरिंगला होते. तर त्यांनी पहिली फाईल सगळी वाचलेली होती, त्यात माझं म्हणणं काय वगैरे. तर त्यांनी सीबीआयला विचारलं की त्याच्या भावाने एक वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं होतं की ही लोकं इन्वॉल्व आहेत, म्हणून तुम्हाला तपास दिला आणि तुम्ही अजून ह्याच लोकांबरोबर खेळत बसलात, म्हणजे त्यांच्याकडे पैसा आहे, पॉलिटिकली ते कनेक्टेड आहेत, म्हणून त्यांना तुम्ही हात लावत नाही असं जज म्हणाले. असं ऑर्डर आहे, असं ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे. इट वॉज व्हेरी स्केथिंग. आणि त्यावेळेला ऋषिराज सिंग झोनचे जे डी होते, जॉईंट डायरेक्टर होते, सो मोस्ट प्रॉब्ली त्यांच्या नोटीसमध्ये हा विषय आला. त्यांनी एसटीएफकडनं तपास काढून घेतला आणि तो तपास आला एसीबी पुणे, आकुर्डीमध्ये त्यांचं ऑफिस आहे. आणि तिथं विद्या कुलकर्णी मॅडम म्हणून एसपी होत्या, वेल नोन ऑफिसर, आणि त्यांचा जॉईंट डायरेक्टरांवर चांगला रॅप होता. जसा एसीबीमध्ये हा तपास आला, त्या तपासाने भयानक विक पकडला, म्हणजे विदिन 3 to 4 months, 3 to 4 महिन्यामध्ये सगळ्या आयआरबीच्या ऑफिसेसवरती रेड्स, जवळजवळ 600-650 लोकांचे स्टेटमेंट रेकॉर्ड झाले.
आणि जो पेस होता त्या पेसवरनं असं वाटत होतं की या वर्षात म्हणजे 2012 गोष्ट आहे हा संपूर्ण केसचा छडा लागणारच. आम्ही सगळे कॉन्फिडंट होतो. त्यांना मला आजही आठवतं की जेव्हा त्यांनी रेड्स केल्या IRB ऑफिसेसवरती तर त्यांच्याकडे बरंच असं इन्क्रिमिनेटिंग मटेरियल होतं जे दाखवत होतं की कसं करप्शन, कसे वेगवेगळ्या ऑफिसेसला पैसे वाटण्यात आले आहेत आणि वगैरे सगळं. आणि जे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर होते ही जो म्हणतात ना की आज ही केस उभी फक्त यांच्यामुळे. त्या माणसाची इंटिग्रिटी एवढी स्ट्रॉंग आहे आणि मी बघितले त्या माणसाला किती त्रास दिले या लोकांनी. तर त्यांनी मला सांगितलं संदीप ह्या काहीच राहिलेलं नाही आहे याच्यामध्ये. आता फक्त अरेस्ट करायचे पण आम्ही अरेस्टला सँक्शन मागतो आम्हाला मिळत नाही. मला वाटलं प्रोसिजरल इश्यू असेल चालतोय. एकामागून एक विषय येत गेले. ह्या सगळ्या लोकांची पॉलिग्राफ झाली. त्या पॉलिग्राफचे रिझल्ट्स पण त्यांनी मला सांगितले असं असं आहे आपल्या फेवरमध्ये आहे आता आपण करू शकतो यांना अटक. पण अटक काय होईना. आता 2012 गेला 2013 आला तर जॉईंट डायरेक्टर चेंज झाले होते. मी त्यांना भेटलो होतं ते मला म्हटले संदीप आम्ही 100% ही वॉटर टाईट केस करणार आहे जेणेकरून उद्या कोर्टामध्ये त्या लोकांना रिस्पेक्ट मिळायला नाही पाहिजे. आय सेड ओके. पण तोपर्यंत त्यांच्याकडे सगळे पुरावे आले होते आणि आरोपी पण ठरले होते. हे सगळं रेकॉर्डवर आहे. हे सगळं रेकॉर्डवर आहे. 13 January 2014 सतीशचा 4th स्मृतिदिन होता. मी जॉईंट डायरेक्टरला फोन केला की सर काय चाललं आहे 4th कधी आपण 5 वर्ष 4 वर्ष झाली की मी एका माणसाला अरेस्ट नाही केली एवढं मटेरियल असताना. सर मी आज डे इन डे आऊट कोर्टामध्ये जातो आहे. ॲट अ ड्रॉप ऑफ अ हॅट तुम्ही लोकांना अटक करता. इथं तर मर्डर झालेला आहे सर आणि तुमच्याकडे एवढे पुरावे तुम्ही काम अटक करत नाही आहे. नाही संदीप 5 दिवसामध्ये तू बघशील काय होईल हे मीडियाला पण त्यांनी सांगितलं. 5 दिवसात आम्ही अटक करू म्हणून वी आर ऑन वर्ज ऑफ क्रॅकिंग द केस असं त्यांचं वक्तव्य आहे. चला म्हणलं ठीक आहे. त्यांनी आज बोलले तरी हे आय वॉज हॅपी किंवा होईल. झाला जानेवारी गेला फरवरी गेला काहीच होईना. आणि मला अजून एक गोष्ट लक्षात आली की जो CBIचा वकील होता कोर्टातला तो पण काही आर्ग्यू करे ना स्टेट विरुद्ध. मी म्हटलं अरे काय चाललं आहे टाईमपास करतायत का. मी जॉईंट डायरेक्टरला फोन केला की सर हा माणूस काय तिथं आर्ग्यूज करत नाही आहे आपली केस काय प्रॉब्लेम आहे. मी इतक्या दिवस बघतोय कधी असं वागलेलं नाही हा माणूस. बघतो म्हटलं. त्या दिवसानंतर त्यांनी मला फोनच घेतला नाही जॉईंट डायरेक्टरने. फोनच घेतला नाही म्हणजे 2014 गोष्ट. 2014 गोष्ट. तेव्हा मला गॅरंटी झाली की काहीतरी आता गडबड चालू झाली. जो माणूस माझ्याशी एवढं इंटरॅक्ट करायचा माझ्या एका SMS वर मला फोन करायचा तो माणूस माझा फोन घेई ना. मग मला असं लक्षात आलं की बाबा काहीतरी गडबड आहे हे असं नाही होणार. मग मी एक दिवशी आमच्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला ऑफिसमध्ये त्याला पकडला. त्याला म्हणलं बघा मी 4 वर्ष तुमच्यावर काम करतोय तुमची बॉडी लँग्वेज पण मी आज रीड करू शकतो. तुम्ही मला सांगा काय झालं खरं व्हॉट्स द प्रॉब्लेम इश्यू काय. ते जेव्हा त्यांनी मला जे काही सांगितलं ते ऐकल्यानंतर म्हणजे म्हणतात ना की जी एक अंधश्रद्धा आहे ना आपली आपल्या सिस्टमवरती आपल्या इन्स्टिट्यूशन्सवरती ती अशी काचेसारखी ही तुटली माझ्यासमोर. CBI आज आपली प्रीमियर इन्स्टिट्यूशन आहे म्हणजे त्याच्या पुढे काही नाही. बरोबर. अशा इन्स्टिट्यूशनमध्ये सतीश शेट्टीसारख्या केसमध्ये काय होतं की इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला बोलवण्यात येतं. इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला सांगण्यात येतं की तू काही कर ही केस बंद करून टाक असं वरच्या बॉसेसनी त्याला सांगितलं. डायरेक्टर स्पेशल डायरेक्टर त्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की ही केस बंद कर. तर तो 2000 पानी प्रेझेंटेशन घेऊन गेला की हे सगळं एव्हिडन्स माझ्याकडे आहे मी बंद करू कशी. 2 तास त्यांनी ते प्रेझेंटेशन दिलं. ते म्हणले तुला काय लिहायचं ते तू लिही मग केस क्लोज व्हायला पाहिजे नो चार्जशीट केस क्लोज करायची. हे सगळं आपण आरुषीच्या केसमध्ये पाहिलं आहे आरुषी सिनेमात पाहिलं आहे त्याचीच पुनरावृत्ती मला दिसते वेगळ्या संदर्भामध्ये. बरोबर. आणि बघा हे सगळं मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश माझा काय माहिती का की एखादा ऑफिसर चांगलं काम करतो भले म्हटलं ना की आज CBIचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरकडं पॉवर्स नाही आहेत काहीच. तो ना अरेस्ट करू शकतो ना प्रॉसिक्यूट करू शकतो. सगळ्या पॉवर्स डायरेक्टरकडे त्यांनी मरमर इन्व्हेस्टिगेशन करायचं एव्हिडन्स गोळा करायचा तो एव्हिडन्स वर पाठवायचा वरच्या साहेबांनी तो एव्हिडन्स घेऊन
त्या अक्युजला बोलवायचं, डील करायची, केस क्लोज करणार. मला सांग, तू 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 जे पाहिलंस, या ऑफिसरने तुला जे काय सांगितलं त्यांनी नीट तपास केला होता, डायरेक्टरनी क्लोज करायला सांगितली, काय होतं क्लोजर रिपोर्टमध्ये? क्लोजर रिपोर्ट जर तुम्ही वाचलात, 40 पानी क्लोजर रिपोर्ट आहे, त्यामध्ये 5 पानात आरोपींचं हे म्हणजे बायोडाटा आहे, 30 पानांमध्ये एव्हिडन्स आहे आरोपीविरुद्धचा की कसं सतीशला अप्रोच करण्यात आलं, कसे पैसे ऑफर करण्यात आले, कसं त्याला भीती दाखवण्यात आली, इंटिमिडिएट करण्यात आलं. त्यानंतर सायंटिफिक एव्हिडन्स, पॉलिग्राफमध्ये कशी ही लोकं फेल झाली. 15 ऑक्टोबर 2009 म्हणजे ज्या दिवशी सतीशनी आय आर बी विरुद्ध कंप्लेन केली, आणि 13 जानेवारी 2010 ह्याच्यामध्ये हे 6 आरोपी जे आहेत, त्यात सी एम डी, आय आर बी, 2 पोलीस ऑफिसर्स, 1 एजंट म्हणजे जो सिस्टर कंपनी आहे आय आर बीची, अजित कुलकर्णी म्हणून व्यक्ती आहे, आणि 1 डांगरे म्हणून त्यांचा लायझन ऑफिसर आहे जो सतीशला सारखा अप्रोच करत होता घाबरवतो, ही सगळी लोकं कंटिन्युअसली एकमेकांच्या बरोबर बोलत होते, बरोबर तेवढाच काळात, त्याच्या आधी कधी नाही, त्याच्या नंतर कधी नाही. मोर दॅन इनफ एव्हिडन्स टू शो कनायव्हन्स, मोर दॅन इव्हन म्हणजे मर्डर केसमध्ये तर डोळे झाकून अरेस्ट. कुठलेही तुम्ही कुठलंही स्टँडर्ड जर प्रोसिजर घेतली, छोटं मोटिव्ह जरी असेल ना, मोटिव्हचा एक रेणू जरी सापडला ना, तरी माणूस अरेस्ट होतो. इथं तर सगळं होतं, आणि शेवटच्या पानावर काय लिहिलं होतं? नो प्रायमा फेसी एव्हिडन्स. म्हणजे एव्हिडन्स असून शेवटी लिहिलं की एव्हिडन्स नाही, पुरावा नाही, आणि म्हणून क्लोज करा, क्लोज करा. म्हणजे हास्यास्पद आहे. म्हणजे ते क्लोजर रिपोर्ट जर कोणी वाचेल ना, आणि त्यानंतर रिपोर्ट पण झालं वाईडली, ते की बाबा कॉन्ट्रडिक्शन वर्क वेगळं. 2014 साली घडलं. 2014 कुठच्या महिन्यात? ऑगस्ट महिन्यात. मग तू कोर्टात पुन्हा गेलास, आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्ही लक्षात घ्यायला, 2014 8 ऑगस्टला सीबीआयचा वकील हायकोर्टामध्ये ॲफिडेव्हिट देतो. ॲफिडेव्हिटमध्ये तो म्हणतो की प्रायमा फेसी सतीश शेट्टीचा मर्डर त्यांनी केलेल्या आय आर बी विरुद्धच्या एफ आय आरमुळं आहे, आणि त्यामुळे आम्हाला ही केस इन्व्हेस्टिगेट करू द्यावी. सतीशच्या केसमधलं जे लार्जर कॉन्स्पिरसी आहे ती आम्हाला जर शोधायची असेल तर आम्हाला ही केस पण इन्व्हेस्टिगेट करायला लागेल. प्रायमा फेसी म्हणजे थोडक्यात काय, सतीशची केस सोडवण्यासाठी आम्हाला ही केस इन्व्हेस्टिगेट करायची. 8 ऑगस्ट, 11 ऑगस्टला सतीशची केसच बंद करून टाकली. म्हणजे 8 ऑगस्ट होता शुक्रवार, शनिवार रविवार सुट्ट्या, आणि सोमवारी सकाळी 11 वाजता सतीशची केस क्लोज. आता हे काय, म्हणजे काय एक्सप्लेनेशन आहे या गोष्टीला? आणि हे इन्फॉर्मेशन घेऊन मी कोर्टात गेलो, त्याच ऑनरेबल बेंचकडे ज्यांनी पहिली ऑर्डर केली होती, की जजसाहेब तुम्ही ही ऑर्डर केली, त्यावेळेला तुमच्या सीबीआयच्या वकिलांनी हे तुम्हाला सांगितलं, 2 दिवसांनी त्यांनी हे केलं आहे, व्हॉट इज अन एक्सप्लेनेशन फॉर दॅट? नो ॲप्रिसिएशन ऑफ दॅट फॅक्ट. जज काय म्हणाले? जज म्हटले मला की संदीप काय हे पिटिशनर आहेत या केसमध्ये, ह्यांच्या विरुद्ध मी काही ऑर्डर करू शकत नाही, तू एक फ्रेश पिटिशन घेऊन ये. मी म्हणा टेक्निकल इश्यू आहे, चांगलं आहे. मी परत आल्यानंतर माझं आणि माझे जे लीगल एड होते त्यांचं माझं बोलणं झालं. मी त्यांना सांगितलं, बघा मला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की जोपर्यंत आपण सगळ्या गोष्टी ज्या ज्या काय झालेल्या आहेत त्या सगळ्या खऱ्याच्या खऱ्या तशा तशा आपल्या पिटिशनमध्ये लिहित नाहीत, तोपर्यंत आपल्याला काही हे लोक एंटरटेन करणार नाही. म्हटलं काय करायचं? म्हटलं पहिलं म्हणजे डायरेक्टर, स्पेशल डायरेक्टर, जॉईंट डायरेक्टर सगळ्यांना आपल्याला रेस्पॉन्डन्स करायचं, कारण की दीस आर द पीपल हू टेक डिसिजन्स, सो वी अँड आपल्याकडे एव्हिडन्स आहे तर आपण ऑन रेकॉर्ड हे सांगू. माझ्या ॲफिडेव्हिटमध्ये मी या तिघांना विथ द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर रिस्पॉन्डंट केलं, आणि माझ्या ॲप्लिकेशनच्या 2 पॅराग्राफ्समध्ये मी स्पेसिफिकली लिहिलं की अलोकांनी कसं स्टायफल केलेलं आहे प्रूफ, कसं प्रेशराईज केलेलं आहे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला प्रीमॅच्युअर क्लोजर करण्यासाठी, स्पेसिफिक लिहिलं. कोर्टात गेलो, कोर्टामध्ये माझं ॲफिडेव्हिटचा जसा विषय आला, सीबीआयचा जो काउन्सिल होता तो एकदम उभा राहिला, म्हटलं असं कसं करता तुम्ही, डायरेक्टरला, स्पेशल डायरेक्टरला कसं रिस्पॉन्डंट करता, त्यांचा काय जमत आहे, दिल्लीत बसतात. जजनी मला विचारलं, असं कसं तू यांची नावं टाकतोस? म्हटलं सर काउन्सिलला विचारा, त्यांचं जे सीबीआय मॅन्युअल आहे त्याप्रमाणे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर डिसिजन घेतो, काही लोक डिसिजन घेतात प्रॉसिक्युशनची, अरेस्टची, आणि हे जे काय मी लिहिलेलं आहे इकडं
दीज आर इनपुट्स गिवन बाय द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर, इट इज नॉट माय स्टोरी. सो इफ यू वॉन्ट टू कॉन्ट्रडिक्ट माय स्टोरी देन आन्सर दिस क्वेश्चन. हे तू स्वतः जज पुढे उभं राहून सांगितलं, पण हे धैर्य तुला कुठून आलं? तू काय वकील नाहीस, तू काय लॉचा अभ्यास केलेला नाहीस, तरी या केसमध्ये वकील उपलब्ध असताना सुद्धा तू वकील घेतला नाहीस आणि बहुतेक वेळा स्वतःच उभा राहिला, याचं कारण काय? सर कसं आहे माहिती का, की मला एक गोष्ट काय लक्षात आली की ज्याचं जळतं त्यालाच कळतं हे जे म्हणतात ना, की तुम्ही ज्या जजसमोर एखादी केस ठेवता त्यावेळेला आतून यायला पाहिजे तुमच्याकडनं, तर तुम्ही ते रिप्रेझेंट करू शकता. आणि दुसरी गोष्ट, ह्या केसमधल्या सगळ्या गोष्टी आय नो ॲज बॅक ऑफ माय हँड, डेटपासून सगळं कधी काय झालं, कुठं झालं, कसं झालं, त्यामुळं मला ती गोष्ट जजला सांगणं फार सोपं होतं. आणि आय एक्सपिरियन्स दॅट, आय स्पोक टू द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर, त्यांनी मला असं कुठे झालं का की तू बड्या वकिलांना अप्रोच झालास पण त्यांनी त्यांनी अशी काहीतरी गडबड केली की तुझा वकिलांवरचा विश्वास उडाला? तर नावं घ्यावी का मला कळत नाही. एक फार मोठे वकील आहेत, त्यांना मी पहिले दिल्लीत भेटलो तर त्यांनी मला मुंबईत पाठवलं. त्यांचा मुलगा पण वकिली करतो मुंबईमध्ये, मोठा वकील आहे. आणि फार अपेक्षेने मी तिकडे गेलो. आय न्यू आय हॅड अ केस विच एनी गुड लॉयर विल टेक ऑन, कारण की क्लिंचिंग होतं. त्यांना सगळं सांगितलं मी, दाखवलं, म्हणलं हे काय करतोय संधू, सीबीआय डायरेक्टर विरुद्ध कुठं केस करतोयस? सीबीआय डायरेक्टर म्हणजे ही इज नेक्स्ट टू द PM, सच अ पॉवरफुल पर्सन. मी तुझी केस लढू शकत नाहीतर माझं राज्यसभेचं सीट जाईल, असं काहीतरी ते बोलले. आता मला, मी म्हटलं ह्याचा राज्यसभेशी काय संबंध, म्हणजे हे कुठंतरी पॉलिटिक्स आहे ह्याच्यामध्ये. आणि मला खरंच फार दुःख झालं, कारण की मी फार अपेक्षेने गेलो होतो त्या दिवशी. आणि त्या दिवशीनंतर मी ठरवलं कुठल्या मोठ्या वकिलाकडे जायचं नाही, जे काय आपणच जाऊ, आपणच बोलू. माझे असं वाटतं हे मोठे वकील जे बोलतात आणि करतात यामध्ये खूप अंतर आहे, सगळा ढोंगीपणा चाललेला आहे. बघा माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो, मी 5 वर्ष हायकोर्टात जातो आणि ते तुम्हीही ऐकलं असेल, हायकोर्टामध्ये प्रत्येक जजसाठी एक वकील असतो. त्या जजकडनं तुम्हाला ऑर्डर पाहिजे तर हा वकील, या जजकडनं ऑर्डर पाहिजे तर हा वकील. हा तू अनुभव घेतलायस? घेतला आहे. आणि बघा मला एक गोष्ट कळते की ज्युडिशरी जी आपली आहे ना, आपल्याला तिचा मान ठेवायला पाहिजे. पण ज्युडिशरीमध्ये काम करणारी लोक या तुमच्या आमच्यासारखीच आहे ना, ज्या कोर्टाने असं सांगितलं तिचं व्हेरी सिरियस मॅटर, तेच कोर्ट नंतर म्हटलं काय घाई आहे. पण मग पुढे काय झालं? 6 महिन्यानंतर बेंच चेंज झाला. आता सीबीआयला काहीतरी करणं होतं, सीबीआयने काय केलं? आता आपण याला कन्फ्रंट करू शकत नाही कोर्टात, हे सगळं येईल कोर्टामध्ये, आम्ही रिइन्व्हेस्टिगेशन करतो. रिइन्व्हेस्टिगेशन करतो स्वतःच कोर्टात येऊन सांगितलं, कोर्टात येऊन. आणि आता ही केस याच टप्प्यावर आहे की कधी 2015 मला वाटतं सप्टेंबर आणि 6 फेब्रुवारी पासून आजपर्यंत काही झाले. तू फोन करतो सीबीआय ऑफिसर्स ना? काय आता फोनही उचलत नाही माझे? आता फोन उचलत नाही, फोनही उचलत नाही. सीबीआयचे जे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहेत ते मला म्हणतात मी ओव्हर ऑक्युपाईड आहे, आता छोट्या राजांची केस माझ्याकडे, हे माझ्याकडे, सगळं माझ्याकडे, मी करणार कसं? मी म्हटलं सर मग तुम्हाला करायची गरज काय होती, इथली एक टाइम गरज होती ना. तुला असं वाटतं सीबीआयला आणि सरकारला किंवा कोणालाही राजकारण्यांना ही केस पूर्णपणे अडगळीत टाकून द्यायची, डंप करायची? हीच केस नाही, अशी कुठलीही केस जी त्यांच्या इंटरेस्टच्या विरुद्ध जाईल, जिथं त्यांचे फायनान्शियल इंटरेस्ट आहेत आणि जर तिथे काही प्रॉब्लेम येणार असतील एखाद्या केसमुळे तर ती केस कधी सुटणार नाही. माझं नशीब चांगलं आहे की कमीत कमी लोक ह्या विषयाबद्दल बोलतात. अहो 14 मर्डर झाले त्यांना, आपल्याला माहिती आहे का तरी काय झालं? 14 RTI कार्यकर्त्यांचे खून झाले. तू पाठपुरावा करतोयस, तू लढतोयस म्हणून ही केस जिवंत तरी आहे. पण मला हे तुला विचारायचं आहे की मी जे असामान्यत्व म्हणतो ते हे आहे, ही जिद्द आहे. मी कोर्टामध्ये जातो, कोर्टातलं वातावरण आपल्याला निराश करणारं असतं, इथे न्याय मिळू शकत नाही, इथे फक्त तारखा मिळतात, हाच अनुभव असतो. मला सांग 5 वर्ष या वातावरणाशी सामना कसा केलास? सर मलाही माहिती नाही, सिरियसली सांगू, मी कधी काही असं ठरवलं नाही आहे. पण जसं मी सांगितलं ना की मी जसं प्रत्येक टप्प्यावर जातो आहे आणि अजून करप्शन बघतो आहे, तर ते मला अजून मोटिवेट करतं.
अजून मोटिवेट करतो. मी कितीतरी फोरम्समध्ये आता मी माझ्या घरात पण सांगून ठेवलेलं की बघा बाबा, पण यामध्ये तुझी नोकरी गेली, म्हणजे तू नोकरी सोडलीस, या केसचा पाठपुरावा करण्यासाठी तू नोकरी सोडलीस. नोकरी सोडण्याचं काय कारण होतं? तुला त्रास होत होता काय? नाही सर, कसं होतं, हायकोर्ट परस्यू करत असताना दोन्ही कामं करणं शक्य नव्हतं आणि बऱ्याचदा मलाच पेटिशन्स ड्राफ्ट करायला लागायचे त्यानंतर. त्यामुळे ऐकून मी त्या ज्यांच्याकडनं पैसे घेतो त्यांच्या कामाला जर जस्टिस देऊ शकत नसेल तर मग त्यात काही लॉजिक नव्हतं. मी सबॅटिकल घेतली, म्हणजे मी सुट्टी घेतली. आता तू सुट्टीवर आहेस. पण शेवटी बघा सर, मला एक गोष्ट कळते की लाईफमध्ये पैसा हा महत्त्वाचा आहे, काही त्यात वाद नाही, पण दॅट इज ओनली फॉर क्वालिटी ऑफ लाईफ. फॉर पीस ऑफ माइंड तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करायला पाहिजे. आय लाईक पीस ऑफ माइंड मोर देन क्वालिटी ऑफ लाईफ. तुला असं वाटतं सतीशला जर न्याय मिळाला, मिळेल की नाही आपल्याला माहीत नाही, मला माहीत नाही, तुला माहीत नाही, परमेश्वराला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, परमेश्वर आहे की नाही आपल्याला माहीत नाही, अशा अवस्थेमध्ये सतीशला न्याय मिळाला तरच हे पीस ऑफ माइंड जे आहे, मनशांती तुला मिळणार आहे. नाही मी तसं म्हणणार नाही, मी उलटं माझं फक्त माझा आजचा हेतू एवढाच आहे की जे आपल्यासारख्या सामान्य लोकांमध्ये, म्हणजे एक छोटी ॲनॉलॉजी द्यायची म्हणलं ना, तर आपण त्या WWF च्या फाईट्स बघतो बघा, तर फार गर्दी असते तिकडं. त्यातले 90% लोकं असतात ना ते त्या फाईटवर विश्वास ठेवणारी लोकं असतात की त्यांना असं वाटतं हे सगळं खरं चाललं आहे. त्यातले 1-5% लोकं प्रश्न विचारणारे असतात की हे खरं चाललं असेल का रे, आणि बाकी जी बॅकस्टेजची लोकं असतात ना ती लोकांना उल्लू बनवणारी असतात की ह्यांना पटवून द्यायचं आपल्याला हे खरं चाललं. तर हे जे सामान्य लोक आहेत ना हे आपल्या इन्स्टिट्यूशनकडे बघून असं म्हणतात की नाही नाही हे सगळं बरोबर आहे, हे सगळं बाबा सॅक्रोसॅन्ट आहे, सॅक्रोसॅन्ट आहे, ह्याच्याला आपल्याला मान द्यायला पाहिजे. काही लोक असा जे प्रश्न विचारतात, पण ही जी मागची लोकं बसली आहेत ना हे जे खेळ करतात ती काय करतात, फक्त की लोकांना असं दाखवायला पाहिजे आपण की सगळं व्यवस्थित चाललं ना. अरे कोर्टाविरुद्ध बोलतो, अरे तू पार्लिमेंट विरुद्ध बोलतोस, अरे तू ह्याच्याविरुद्ध बोलतोस, तू अँटी नॅशनलिस्ट. हे जे आहे हे तेवढ्यासाठीच आहे की तुम्ही प्रश्न विचारू नका. तू एकटाच लढणार आहेस पुढे आणि एकट्यालाच लढायला लागणार. अजून काहीच झालेलं नाही आहे, CBI रिइन्व्हेस्टिगेशन करतंय म्हणजे काहीही करत नाही आहे. तुला हे दिसतंय ही केस दडपायचा प्रयत्न चाललाय तरीही तू लढणार आहेस, म्हणजे काय करणार आहेस? सर माझं वय आज 44 वर्ष, एवढा फिट आहे की मी कमी मी 60-65 वर्ष तर जगेन जर यांनी मला मारलं नाही तर. तुला धमक्या येतात? मला धमकी कोणी अजून कोणी नाही. तुला पोलीस प्रोटेक्शन आहे? धमकी देऊन स्वतः अडकणार कोण आहे? तर मी फक्त एकच करू शकतो की कसं तरी परस्यू करून हे जे सत्य आहे हे बाहेर आणू शकतो. तर माझं एकच आहे की बाबा माझ्या केसमध्ये आय बिलीव्ह की ही केस एक टेस्ट केस आहे की कसं एखादं इन्व्हेस्टिगेशन स्टायफल करायचं, होऊ द्यायचं नाही. ही जी एक टेस्ट केस आहे, डॉक्युमेंटेशन सकट मी देऊ शकतो. माझ्यासाठी नाही, सतीशसाठी नाही. सतीश जाऊन 5 वर्ष झाली आणि मी तो म्हणतात ना डोळ्याला डोळा मागणारा माणूस नाही. पण समाजामध्ये जे म्हणतात जी अंधश्रद्धा आहे की आपण विश्वास ठेवतो की बाबा ह्या अथॉरिटीजकडनं आपलं सपोर्ट सेफ्टी मिळेल, असं राहिलेलं नाही आहे. इट इज अ व्हेरी सिरियस, म्हणजे आज मी तुम्हाला सांगू शकतो सर, हे जर असंच कंटिन्यू झालं ना आपण अराजकतेकडं पळत चाललो. कारण की बघा, कुठल्याही लोकशाहीचा जो पाया आहे ना तो न्यायावरती असतो. कमीत कमी न्याय तरी भेटावा, एखाद्याबरोबर अन्याय झाला त्याला न्याय तरी भेटावा. पण जर न्याय पण माणसाला भेटेन असं झाला, कोणी कोणाला मारेल, राहील का या समाजात? भयंकर परिस्थिती निर्माण होईल. सतीश तू हे सगळं बोललास आणि पुन्हा एकदा आपली कहाणी या महाराष्ट्राला सांगितलीस, याबद्दल थँक्यू व्हेरी मच. सतीश हा असामान्य आहे, त्याची लढत असामान्य आहे, हे मी का म्हणतो तुमच्या लक्षात आलं असेल. 5 वर्ष 60 महिने म्हणजे सतत दिवस रात्र आपल्या भावाला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न तो करतोय. सतीश शेट्टीची एकट्याची ही कहाणी नाही, महाराष्ट्रामध्ये 14 RTI कार्यकर्ते अशा प्रकारे मारले गेलेले आहेत. देशामध्ये असंख्य RTI कार्यकर्त्यांच्या नशिबी अशीच मारहाण, असेच खून, असेच दरोडे आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांचे खून पडत आहेत. आता तरी आपण बोलणार आहोत का हा खरा प्रश्न आहे. संदीप लढतोय, लढणाऱ्या माणसाला आपण साथ देणार आहोत का हा खरा प्रश्न आहे, की आपण फक्त मुर्द्यासारखे जगणार आणि आमच्याच आयुष्याची मजा घेणार याचा विचार तुम्ही करा. धन्यवाद.